हेलो एवरीवन, आज अपन पाहणार आहोत लेक्चर नंबर 6 न्यूक्लियर केमिस्ट्री। तर त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत न्यूमरिकल्स कॅल्क्युलेशन्स ऑफ अवोगॅड्रोज नंबर्स अँड वेट ऑफ ॲटम्स। तर त्याच्यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आणि क्युरी म्हणजे काय याच्या डेफिनेशन्स अगोदर पाहणार आहोत। त्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। ॲक्टिव्हिटी मीन्स द नंबर ऑफ रेडिओ इलिमेंट्स डिसइंटिग्रेट पर युनिट टाइम्स, डिसइंटिग्रेट्स पर युनिट टाइम्स। स्पेसिफिक एक्टिविटी मीन्स द एक्टिविटी पर यूनिट मास ऑफ रेडियो एक्टिव सब्सटेंस मीन्स स्पेसिफिक एक्टिविटी। क्यूरी मीन्स द एक्टिविटी पर सेकंड, 1 क्यूरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10^10 डिसइंटिग्रेशन पर सेकंड। 1 मिली क्यूरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10^7 डिसइंटिग्रेशन पर सेकंड। 1 माइक्रो क्यूरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10^4 डिसइंटिग्रेशन पर सेकंड। 1 मिली क्यूरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10^7 डिसइंटिग्रेशन पर सेकंड। एस आई यूनिट्स ऑफ एक्टिविटी इज बेक्यूरल्स। न्यूमेरिकल, व्हाट इज द वेट ऑफ 1 क्यूरी ऑफ रेडियम आर ए 226, रेडियम 226। दिस आइसोटोप हैज हाफ लाइफ टी 1/2 1620 ईयर्स, मीन्स हाफ लाइफ टाइम्स ऑफ रेडियम इज इक्वल टू 1620 ईयर्स। 1620 ईयर्स। अवोगाड्रो नंबर्स इज मीन्स एन ए इज इक्वल टू 6.023 इंटू 10^23। 1 क्यूरी ऑफ रेडियम, 1 क्यूरी ऑफ रेडियम इज इक्वल टू 3.7 इंटू 10^10 डिसइंटिग्रेशन पर सेकंड्स। तर हे व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत। कॅल्क्युलेट काय करायचं आहे, वेट ऑफ रॅडियम्स, व्हॉट इज द वेट ऑफ रॅडियम्स। तर याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे। याच्यामध्ये फॉर्म्युला काय, मायनस DN/dt इज इक्वल टू लॅमडा इंटू एन, हा आपला या ठिकाणी फॉर्म्युला आहे। तर यामध्ये आपल्याला मायनस DN/dt हे दिलेलं आहे। मायनस DN/dt इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 3.7 इंटू 10^10 डिसइंटिग्रेशन पर सेकंड ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे। तर याच्यामध्ये कॅल्क्युलेट काय करायचं आहे, वेट ऑफ रॅडियम्स। या फॉर्म्युल्यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, तर लॅम्बडाची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे। काय फॉर्म्युला, लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 अपॉन T1/2 रॅडियम्स, मीन्स 0.693 अपॉन T1/2 रॅडियम जो दिलेला आहे या ठिकाणी, हा जो T1/2 रॅडियम दिलेला आहे हा इयर्समध्ये आहे। त्याचं कन्वर्जन आपल्याला सेकंदमध्ये करायचं, कारण या ठिकाणी डिसइंटिग्रेशन जे रेडियम रेडिओ एलिमेंटचं झालेलं आहे ते सेकंदामध्ये आहे, म्हणजे 1620 इयर्स इंटू 365 इंटू 24 इंटू 60 इंटू 60, हे कशामध्ये कन्वर्जन झालं, याचं सेकंदामध्ये, म्हणजे या ठिकाणी 1 इयर्समध्ये 365 डेज असतात, 1 आवर्समध्ये 24 आवर्स असतात, 1 डेजमध्ये 24 आवर्स असतात, मिनिट्स 1 आवर्स 60 सेकंड, 60 मिनिट्स अँड 1 मिनिट 60 सेकंड्स, म्हणजे याचं कन्वर्जन आपण सेकंदामध्ये केलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी काय व्हॅल्यू येईल, टी ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे आपली, ही व्हॅल्यू कशाची आहे, T1/2 रॅडियम इन सेकंद ही व्हॅल्यू आहे। म्हणजेच काय ना, 1620 इंटू 365 इंटू 24 इंटू 60 इंटू 60 ही व्हॅल्यू आहे। तर ही जर ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे आपली, लॅम्बडाची व्हॅल्यू आलेली आहे। त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, बघा आता या ठिकाणी
या ठिकाणचा हा जो फॉर्म्युला आहे मायनस डी एन बाय डी टी इज इक्वल टू लॅमडा इन टू एन हा आपला फॉर्म्युला आहे. तर मायनस डी एन बाय डी टी ची व्हॅल्यू काय आहे, 3.7 × 10⁻¹⁰ आहे. इज इक्वल टू लॅमडाची व्हॅल्यू काय आहे, 0.693 अपॉन 1620 × 365 × 24 × 60 × 60. ही व्हॅल्यू कशाची आहे, लॅमडाची व्हॅल्यू आहे. बरोबर, ही व्हॅल्यू कशाची आहे, ही लॅमडाची व्हॅल्यू आहे इंटू एन. आता एन कॅल्क्युलेट करायचं असेल, एन कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं करणार आपण, ही पूर्ण टर्म्स इक्वल टू साइनच्या या साईडला पाठवले, याला काय होईल, मल्टिप्लाय 3.7 × 10⁻¹⁰ × 1620 × 365 × 60 × 60 upon 0.693. ही पूर्ण टर्म्स आपण जर कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सॉल्व्ह केले तर आपल्याला काय मिळेल, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ रॅडियम्स मिळेल. बरोबर, म्हणजे एन इज इक्वल टू 2.7 × 2.728 × 10⁻²⁰ नंबर ऑफ ॲटम्स या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरून वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय बघा, वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे, वेट ऑफ रॅडियम इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ रॅडियम्स अपॉन ॲव्होगाड्रोज नंबर्स, एन एम इन्स ॲव्होगाड्रोज नंबर्स. तर वेट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, वेट किती आले, 2.7 × 10⁻²⁰ अपॉन 6.023 × 10⁻²⁰ हा ॲव्होगाड्रोज नंबरची व्हॅल्यू आहे. आणि ही व्हॅल्यू कशाची आहे, ही व्हॅल्यू कशाची आहे, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ रॅडियम्स इज इक्वल टू 2.728 upon 6.023 × 10⁻²⁐. बरोबर, हे 10⁻²³३ न्युमरेटरला गेल्यानंतर हे मायनस होईल, म्हणजेच +21 − 23 − 2. हे कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने जर आपण ही व्हॅल्यू सॉल्व केली तर या ठिकाणी काय येईल, 102.36 × 10⁻²⁐. म्हणजेच आपण एक डेसिमल जर या ठिकाणी जर आपण मायनस टू जर काढायचं असेल तर दोन डेसिमल्स म्हणजे 20 येईल, 1.02236 ग्राम ऑफ रॅडियम्स, ग्राम्स ऑफ रॅडियम्स. हे काय आलेलं आपलं, वेट ऑफ रॅडियम्स. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये, या सॉरी या न्युमेरिकल्समध्ये आपण नंबर ऑफ ॲटम्स अँड वेट ऑफ ॲटम्स या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. ते सेकंड एक्झाम्पल डिपेंड्स असेल अनादर युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स इज रुदरफोर्ड अँड व्हॉट इज मीन बाय रुदरफोर्ड, अनादर युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स इज रुदरफोर्ड अँड वन रुदरफोर्ड इज इक्वल टू 1 × 10⁻⁶ डिसइंटिग्रेशन पर सेकंड्स. तर याच्यावरचं न्युमेरिकल्स आपण पाहत आहोत. कॅल्क्युलेट द वेट ऑफ 1 mercury इज इक्वल टू 3.7 × 10⁻⁷ डिसइंटिग्रेशन पर सेकंड. 1 rutherford इज इक्वल टू 1 × 6 डिसइंटिग्रेशन पर सेकंड्स ऑफ कार्बन 14 हाफ लाईफ ऑफ कार्बन 14 इज इक्वल टू 5720 इयर्स. हे इयर्समध्ये आहे, याचं कन्वर्जन आपण जर सेकंदामध्ये केलं तर काय येणार, 5720 इयर्स × 365. 1 इयर्समध्ये 365 डेज असतात, 1 डेजमध्ये 24 आवर्स असतात, 1 आवर्समध्ये 60 मिनिट्स असतात आणि 1 मिनिट्समध्ये 60 सेकंड्स असतात. म्हणजे हे कन्वर्जन कशामध्ये आहे, डेजमध्ये आहे. हे कन्वर्जन कशामध्ये आहे,
आवर्स मध्ये आहे, हे कन्वर्जन कशामध्ये आहे मिनिट्स मध्ये आहे, आणि हे कन्वर्जन कशामध्ये आहे सेकंदामध्ये। म्हणजे आपण इयरचं कन्वर्जन हे सेकंदामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, पहिल्यांदा आपण हे पहिले एक्झाम्पल सोडवायचं मिलिक्युरीसाठी। फर्स्ट टाइप्स आपल्याला कशासाठी सोडवायचा आहे, हा वन मिलिक्युरी। वन मिलिक्युरी इज इक्वल टू 3.7 × 10⁷ डिसइंटिग्रेशन पर सेकंड, मीन्स मायनस dN बाय dt इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एन, मीन्स मायनस dN बाय dt व्हॅल्यू ऑफ इन मिलिक्युरी इज इक्वल टू 3.7 × 10⁷ डिसइंटिग्रेशन पर सेकंड। तर यामध्ये आपल्याला मायनस dN बाय dt व्हॅल्यू माहीत आहे, तर अगोदर आपल्याला लॅम्बडा कॅल्क्युलेट करावा लागेल। लॅम्बडा कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 अपॉन t 1/2 कार्बन 14 इज इक्वल टू 0.693 upon 5720 × 365 × 24 × 60 × 60। ही पूर्ण जी टर्म्स आहे ती कशासाठी आहे, ही पूर्ण व्हॅल्यू कशाची आहे लॅम्बडाची व्हॅल्यू आहे। आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे, नंबर ऑफ ॲटम्स हे कॅल्क्युलेट करायचे आहेत। तर या ठिकाणी मायनस डी एन बाय डी टी ची व्हॅल्यू किती आहे, या ठिकाणी दिलेली आहे 3.7 × 10⁷ दिलेलं आहे, इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी, या ठिकाणी आपण लॅम्बडाची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट केलेली आहे, किती आहे ती 0.693 upon 5720 × 365 × 24 × 60 × 60 × n। therefore n is equal to 5720 × 365 × 24 × 60 × 60 × 3.7 × 10⁷। ही पूर्ण टर्म्स न्यूमरेटरची आपण ब्रॅकेटमध्ये घेतली, त्यानंतर डिनॉमिनेटरला 0.693 ही डिनॉमिनेटरची टर्म्स ब्रॅकेटमध्ये घेतली। कॅल्क्युलेटरच्या साह्याने आपण जर ही व्हॅल्यू सॉल्व केली तर याचं आन्सर जे आहे तर काय येईल, या ठिकाणी 9.64 × 10⁻¹⁸ नंबर ऑफ ॲटम्स, त्यानंतर आपल्याला जर वेट ऑफ कार्बन 14 कॅल्क्युलेट करायचं असेल मिलिक्युरीच्या साह्याने, कशा साह्याने आपण करतोय मिलिक्युरीच्या साह्याने आपण वेट ऑफ कार्बन 14 हे आपण डिटरमाइन करतोय, तर काय होणार, नंबर ऑफ कार्बन 14 ॲटम्स अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर्स। तर या ठिकाणी नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत, 9.64 × 10⁻¹⁸ आहे, 10⁻¹⁸ अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर 6.023 × 10⁻²³ इज इक्वल टू 9.64 upon 6.023 × 10⁻⁵। -23 डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला गेल्यानंतर मायनस होईल, -23 + 18 = -5 = याची व्हॅल्यू काय येणार आहे, 22.41 × 10⁻⁵ ग्राम। हे काय कॅल्क्युलेट केले आपण, वेट ऑफ कार्बन 14 अकॉर्डिंग टू मिलिक्युरी। त्यानंतर आपण अनदर युनिट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स इज रुदरफोर्ड, रुदरफोर्ड हे सेकंड युनिट आहे। रुदरफोर्डच्या साह्याने जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला तोच असणार आहे, म्हणजेच मायनस डी एन बाय सेकंड आपण रुदरफोर्डच्या साह्याने कॅल्क्युलेट करूया, रुदरफोर्ड मायनस डी एन बाय डी टी इज व्हॅल्यू किती आहे, 1 × 10⁻¹⁶ आहे, डिसइंटिग्रेशन पर सेकंड, म्हणजेच मायनस डी एन बाय डी टी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एन, फॉर्म्युला तोच असणार आहे। म्हणजेच आता लॅम्बडाची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर लॅम्बडाची व्हॅल्यू कशी असणार आहे, सिमिलरच असणार आहे, म्हणजेच लॅम्बडाची व्हॅल्यू आपण या ठिकाणी जी कॅल्क्युलेट केलेली आहे या ठिकाणी तीच असणार आहे, काय 0.693 upon 5720 into
365 into 24 into 60 into 60. ये वैल्यू कैसे चाहे पूर्ण टर्म से लैम्बडा ची वैल्यू टी वन हाफ ऑफ कार्बन 14 ची वैल्यू है. तो अपने या फॉर्म्युला मध्ये माइनस डी एन बाय डी टी इज इक्वल टू लैम्बडा एम. फॉर्म्युला कोणता आहे आपला या ठिकाणी माइनस डी एन बाय डी टी इज इक्वल टू लैम्बडा इन टू एन. या ठिकाणी माइनस डी एन बाय डी टी ची वैल्यू किती आहे 1 × 10⁶ डिसइंटिग्रेशन पर सेकंड. लैम्बडा ची वैल्यू या ठिकाणी आहे 0.693 upon 5720 × 365 × 24 × 60 × 60 ही पूर्ण वैल्यू आहे इन टू एन. एन कैलक्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला हे वरचा जो फॉर्म्युला आहे तो रीअरेंज करावा लागेल. म्हणजे 1 × 10⁶ × 5720 × 365 × 24 × 60 × 60 upon 0.693. आता ही जर ही पूर्ण जर टर्म्स आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने जर सॉल्व केली तर याचा आन्सर काय येईल. ही पूर्ण टर्म्स कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सॉल्व केल्यानंतर काय येईल बघा. नंबर ऑफ कार्बन 14 अकॉर्डिंग टू रदरफोर्ड एन इज इक्वल टू 2.603 × 10⁷. एवढं काय येणार हे नंबर ऑफ ॲटम्स येतील. हे काय नंबर ऑफ ॲटम्स आहे. त्यानंतर आपल्याला वेट ऑफ कार्बन 14 ॲटम्स कॅल्क्युलेट करायचं आहे अकॉर्डिंग टू रदरफोर्ड. बरोबर. तर वेट ऑफ कार्बन 14 इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन 14 अपॉन अवोगॅड्रोस नंबर्स अपॉन अवोगॅड्रोस नंबर्स इज इक्वल टू या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स किती आहे 2.603 × 10⁷ upon 6023 × 10⁷. इज इक्वल टू 2.603 upon 6.023 × 10⁻¹⁷ × 10⁻²³ is equal to plus 17 and minus 23 is equal to 10⁻⁶. Means 2.603 upon 6.023. ही जर पूर्ण टर्म्स डिवाइड केली तर आंसर काय येणार आहे 0.605 × 10⁻⁶ ग्राम. वन डेसिमल आपण या ठिकाणी गेलो पुढे गेल्यानंतर 6.05 × 10⁵ ग्राम ऑफ वेट ऑफ कार्बन 14 या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलेलं आहे अकॉर्डिंग टू क्युरी कॅल्क्युलेट द वेट ऑफ कार्बन 14. बरोबर. त्यानंतर आपण ते वेट किती कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण इज इक्वल टू 22.41 × 10⁵ ग्राम एवढं आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यानंतर आपण सेकंड काय कॅल्क्युलेट केलेलं आहे वेट ऑफ कार्बन 14 अकॉर्डिंग टू रदरफोर्ड म्हणजे वेट ऑफ कार्बन 14 इज इक्वल टू 6.05 × 10⁻⁵ या ठिकाणी मायनस असणार आहे ग्राम. हे आपण या एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला मिलिक्युरी मायक्रोक्युरी क्युरी रदरफोर्ड हे कन्सेप्ट तुमच्या आता लक्षात आलेले असतील. तर आपण या ठिकाणी लेक्चर नंबर 6 न्यूक्लिअर केमिस्ट्री या ठिकाणी आपण स्टॉप करत आहोत. थँक्यू.